नमस्कार, माझे नाव श्रावणी गंगाराम पोरगण, माझे शाळेचे नाव हुतात्मा रत्नराम भाऊ कोंडे, शाळा चिरापिरावाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। मी इयत्ता 4 शिकत आहे। माझ्या कथेचे नाव आहे पिंजऱ्यातला पोपट। दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या गावाला पाथरीला जायला आई बॅग भरायला घेते, तसा चिन्मय नाराज असतो। ह्या सुट्टीत त्याला इथेच थांबायचे होते, मित्रांबरोबर मज्जा करायची होती। तो आईला सांगतो पण आई काय ऐकायला तयार नसते। ह्यावेळेस आईने बॅग भरली तर जाऊ नये, वाटलंच तर पुढच्या वेळेस जाऊ नको, असे बाबा म्हणतात। बाबा एकतर ते लहानच खेडे गाव आहे, बाहेर कुठे ना। आईला नाही म्हटलं तर ती फक्त नदीवरच नसते। दुपारी आजी सर्वांना झोपायला लावली, टीव्ही पाहून देत नाही, मग मला खूप कंटाळा येतो तिथे राहायचा, असा चिन्मय म्हणाला। तर कारण आई बाबांना माहित होतं आत्ता विरोध करणारा चिन्मय तिकडे गेला चांगला रंगतोते। तिकडे पोचला त्याचा मामा त्याला बैलगाडी घेऊन न्यायला आला। त्याने रस्त्यात जाताना सांगितलं, तुला माहित आहे का चिन्मय, मी तुझ्यासाठी एक गंमत आणून ठेवली आहे। त्यामुळे चिन्मयला घरी पोचण्याची खूप घाई व्हायला लागली। घरी पोचल्या बाहेरच्या पडवीत एक मोठा पिंजरा होता, त्यात खूप छोटे छोटे पक्षी होते, त्यात एक छोटा पिंजराही होता, त्यात एक पोपट होता। चिन्मयने आतमध्ये पाऊल ठेवताच त्या पोपटाची बडबड सुरू झाली। मामा हा पोपट बोलतो सुद्धा? चिन्मयने आश्चर्याने बोलले, तू जे जे बोलशील ते तो बोलेल, असं मामा म्हणाला। आजपासून तू याला सांभाळण्याची जबाबदारी तुझी, असे बोलून मामा निघून जातो। असे चिन्मय आणि तो पोपट आणि ते पक्षी खूप खेळायचे बोलायचे, असे करता करता 8-9 दिवस गेले। शेवटी चिन्मयच्या घरी परतण्याचा दिवस समोर आला। त्याला तसे वाईटही वाटत होते त्या पक्ष्यांना आणि त्या पोपटाला सोडून, पण घरी जाऊन बाबांना हे सर्व सांगण्याची त्याला घाई सुद्धा झाली होती। घरी पोचल्या त्यांनी बाबांकडे झेपच घेतली आणि म्हणाला, बाबा तुम्हाला माहीत आहे का, मामाने ना खूप सुंदर पक्षी आणले आहेत आणि त्यात एक पोपट पण आणला आहे। बाबा तुम्हाला माहीत आहे मी त्या पोपटाशी खूप खेळायचं बोलायचं, बाबा मला पण तसं पोपट पाहिजे, चिन्मयने फरमाईश केली। त्याचे बाबा त्याला म्हणाले, पोपट हा एक स्वतंत्र पक्षी आहे, त्याचा स्वतंत्र आपण असं का हिरावून घ्यावा, त्याला आपण मोकळे पडाने उडून दिलं पाहिजे, त्याला कोंडून नाही ठेवले पाहिजे, बरं का बेटा, असे बोलून बाबा निघून जातात। पहिल्यांदाच आपण इतका हट्ट करून नाही, बाबांनी आपला हट्ट नाही पुरवला, याचा चिन्मयला खूप राग यायला लागला। तो या ना त्या प्रकारे त्याच्या बाबांना सांगून पाहायचा प्रयत्न करू लागला। शेवटी बाबांनी त्याला एक छानशा पिंजऱ्यात एक सुंदर पोपट आणून दिला आणि म्हणाले, घे खेळत बस आता यशाची। असे करता करता दिवस मजेत जात होते। एक दिवस देशावर कोरोनाचे संकट उभे राहिले। सरकारने लॉकडाऊन ची बंदी ठरवली। चिन्मयच्या शाळेकडून त्याला फोन आला आणि म्हणाले, चिन्मयला सुट्टी जाहीर केली गेली आहे। हे ऐकता चिन्मयला खूप आनंद झाला। चिन्मयच्या पोपटाशी रोज खेळायचा। असे करता करता 15 दिवस गेले, 1 महिना गेला, 2 महिने गेला। आता चिन्मयला थोडं कंटाळ्यासारखं वाटायला लागलं। त्याला असं वाटायला लागलं आपला पिंजरा मोठा आणि त्या पोपटाचा छोटा। एक दिवस सरकारने लॉकडाऊनची बंदी हटवली आणि परत सगळ्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली, पण एकत्र येऊ नये असा नियमच होता। चिन्मयच्या मित्राने त्याला खाली मास्क घालून खेळायला बोलवले। चिन्मय मास्क घालून तयार होऊन खाली खेळायला गेला। 10 मिनिटात आलेला चिन्मय पाहून आईला आश्चर्य वाटले। आईकडे लक्ष न देता तो त्या पोपटाजवळ गेला। पोपटाचा पिंजरा हातात घेऊन बारकडे जाऊन त्या पोपटाच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि मुक्तपणे उडणारा पोपट पाहून चिन्मयला आनंद झाला। त्याची आई त्याला म्हणाली, हे तू काय केलंस, त्या पोपटाचा दरवाजा का उघडलास, उडून गेला ना बरं। चिन्मय म्हणा, आई एवढे दिवस मी घरात बसून होतो, मला किती कंटाळा येत होता, मग त्या पोपटालाही येत असणार ना। आता आईला असं वाटायला लागलं हे कोरोनाचं संकट चिन्मयला काहीतरी शिकून गेलंय।
बात मुक्तपणे उडणारा पोपट पाहून चिन्मयला आश्चर्य व चिन्मयला आनंद झाला आणि आईला त्या चिन्मयचा आनंद पाहून आणखीन आनंद झाला। बघा मित्रांनो, आपण कोणत्याही पक्ष्याला कोंडून नाही ठेवला पाहिजे, त्याचा स्वतंत्र आपण असं हिरवून नाही घेतलं पाहिजे। धन्यवाद।